आमच्याकडे यंदा कर्तव्य नाही तर त्या शंकरांनी तिला आशीर्वाद दिला आणि त्यामुळे नारायण तिला भेटले आणि तेच शंकर तिने आज नवशिवाय नवशिवाय यजन करून प्रसन्न करून घेतले आणि त्या शंकरांनी मग विचारलं अगं कल्याणी कल्याणी कशा करता तू आली गं पाहिजे आणि कशासाठी माझी तपश्चर्या चालवली तुम्हाला काय मूक घेतलंय गोड्याचं तसं काय सगळं माहिती आहे बरं विचारायला पाहिजे ना तू आहे आधीच कळलेलं असतं आपल्याला कोण येणार आहे आपल्याकडे कशा करता येणार आहे पण आपण विचार करून चौकशी तर करायला पाहिजे केली शंकरांनी चौकशी आणि मग लक्ष्मी म्हणाले आशुतोष महेश महादेवा कृपा करा मी संकटात आहे काय संकट आहे माझ्या पतीने तुम्हाला शाप दिलाय हो त्यामुळे मला हे कोळीचं रूप प्राप्त झालंय आणि या शापातून माझा उद्धार करणारा तुम्हीच समजता दुसऱ्या कोणी शाप दिला असता तर काही प्रश्न नव्हता हो पण पतीने शाप दिला तर काय करायचं म्हणून मी तुमच्याकडे आलेले आहे मला कुशाप देणार तेच आहे पण त्यांना आता सांगणार कोण या जगामध्ये जाऊन माझ्या पतिदेवांना कि बाबा हिचा हिला उशाप द्या आणि याच्यातनं मुक्त करा म्हणून या संपूर्ण जगामध्ये तो फक्त तुमचंच ऐकते बाकी कोणाचा ऐकणार नाही त्यामुळे तुम्हीच तिथे त्यांना जाऊन सांगा आणि मी परत वैकुंठात जाईल हे तुम्ही करा आणि मला असा त्यांनी उशाप असा आहे त्या शापातून तुम्हाला उद्धार झालाच पाहिजे परंतु त्यांनी शाप देताना हळूहळू पुटपुटले होते तेवढे मी ऐकलं होतं की जेव्हा तुला आणि मला पुत्र होईल त्यावेळेला तुझ्या शापातून मुक्त होशील असं काय म्हणतात ते मी ऐकलंय हळूच तर आता मला तुम्ही सांगा मी एकटी इथे अवतार घेऊन आली आहे पती वैकुंठामध्ये बसले तर मला पुत्र होईल कसा आणि पुत्र झाल्याशिवाय माझी याच्यात मुक्तता नाही आणि म्हणून ती म्हणते आहे की तेव्हा मला तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा मार्ग दाखवा आणि मग शंकर म्हणतात की अगं सागर कन्या लक्ष्मी तुला कसं काय असं वाटलं की तुझी समस्या घेऊन तू माझ्याकडेच यावं ब्रह्मदेवाकडे का नाही गेली किंवा अजूनही बरेच देव आहेत तर त्यांच्याकडे का नाही गेली की किंवा तुझे भावंड पण बरेच आहेत त्यांच्याकडे का नाही गेली इंद्राकडे का नाही गेली माझ्याचकडे का आली तू लक्षात ठेवा या जगामध्ये वैराग्याने परिपूर्ण असलेलं आणि ज्ञानाने परिपूर्ण असलेलं असं दैवत देवोंके देव महादेव लक्षात ठेवा बाकीचे फक्त कोण आहेत देव आहेत पण ते महादेव आहेत म्हणून जिला असं वाटतं ना की आपला संसार खूप चांगला व्हावा आजही सगळ्या मुलींनी पण लक्षात ठेवावं महिलांनी पण लक्षात ठेवावं ज्यांना असं वाटतं की आपला संसार धन्य व्हावा त्यांनी शिव पार्वतीची उपासना करावी पार्वतीची जर का आपण उपासना केली तर तिच्या कृपेने आपल्याला सौभाग्याचा लाभ होतो आणि निरंतर सौभाग्य प्राप्त होतं अशी पार्वतीची उपासना आहे अनिसंवर का पती पत्नींमध्ये कलह होत असतील सारखे वादंग होत असतील संसार सुख नीट मिळत नसेल आवर्जून शिवांची उपासना आपल्या घरामध्ये करत चालू म्हणून आपल्याला कुलदैवत देताना एक शंकर दिले आणि एक देवी दिले म्हणून देताना काय सांगितलं खंडोबा तुळजा भवानी ज्ञानेश्वर योगेश्वरी महालक्ष्मी विष्णू दोन दोन दिलेत ना प्रत्येकाला त्याचं कारणच ते आहे म्हणून जेव्हा तुम्हाला काही संसारिक अडचणी निर्माण होतील तेव्हा शिवपार्वतीची उपासना वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये रुद्र करत चला रुद्र अभिषेकाने रुद्र पूजेने आपल्या घरातले अनेक दोष जाता रुद्र अभिषेकाने आपल्या घरामधलं दाम्पत्य जीवन चांगलं होतं आणि रुद्र अभिषेक पूजेने आपल्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य मिळतं कारण ते महामृत्युंजय आहे आता लोक काय करतात कुणीतरी आजी आजोबा आई वडील कोणी आयसीयू मध्ये ऍडमिट झालं की पुढची पुढची फोन आमचे अमुक अमुक ऍडमिट येतो त्यांच्याकरता मृत्यूंजय करा मृत्यूंजय करा मृत्यूंजय करा म्हणलं किती करायचं ते संवादात करा म्हणजे ते त्यांनी ते सुटले पाहिजे ना त्यातनं पण आमचे
एक विद्वान गुरुजी पुण्यामध्ये, त्यांचं नाव सांगत नाही, सदाशिव पुण्यामध्ये राहतात ते, त्यांनी असा पटकन प्रश्न विचारला एकांना की तो तुम्हाला सव्वा लाख जप करायचा, मृत्युंजयचा, तुमचे अमुक कुठेतरी आयसीयू मध्ये आहेत वगैरे, आम्हाला मान्य आहे, पण मला एकच प्रश्न असा वाटतो की ज्या बँकेमध्ये तुम्ही कधी खातं सुद्धा उघडलं नाही त्या बँकेने तुमच्या संकट काळामध्ये लोन का द्यावं? तुम्ही कधी त्या शंकराला गेलात का? कधी वेलाचं पान वाहिलं का? कधी पाणी घातलं का? कधी रुद्र केला का? कधी नमन शिवाय म्हटलं का? कधी महादेव म्हटलं का? देवळावरनं 1 लाख वेळेला गेला तरी नमस्कार करायची तुम्हाला इच्छा झाली का? जे आता आयसीयू आहेत त्यांना म्हणून जेव्हा मग ते म्हणले की अहो नाही काढलं तर आमचं चुकलं, आम्हाला नाही तेवढंच कळलं, आता म्हणजे आम्ही तुमच्याकडे आलोय की म्हणतात विचारायला की आता आम्हाला काय ते जप करायचं आहे. तर म्हणाले अरे वेण्या म्हणले माणसा, जर का त्यावेळेला म्हणजे त्यांच्याशी मैत्री करून ठेवलेली असते ना, तर आज ही वेळ आलीच नसती. आत्ता त्यांना तुला मृत्यूंजय मंत्र करण्याची आवश्यकताच नव्हती, ते महाराजांनी तुला आधीच वाचवलं असता. इथपर्यंत वेळ आलीच नसती. म्हणून जेव्हा सुखमे दुःखमे सुमेरण सबकरे, दुःखात सगळेच आठवण करतात हो, पण यदि सुखमे सुमेरण करे तो दुःख काय हे का हो? म्हणून आम्ही आत्ता सुखाने व्यवस्थित तंदुरुस्त आहोत ना, आत्ता म्हणा भुवनेश्वरी 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 उद्या म्हणतात आलं तर काय करणार? पॅरालिसिस जर का झाला अचानक तर कुठलंच उच्चारण नाही हो, भुवनेश्वरी कसं म्हणणार उच्चारण? आपण म्हणून नाहीये कोणाला, पण अशी काही अवस्था झाली आमची तर आम्ही नामस्मरण कसं करणार? आणि मग दुःख होतं आपल्याला की अरे त्यावेळेस आपण केलं नाही, त्यावेळेस आपण केलं नाही, त्यावेळेस आपण केलं नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला ईश्वर किंवा जगदंबा आपल्याला संधी देते ना, त्यावेळेला ही गोल्डन चान्स आहे असं समजावून ते करून घ्या. हे आपलं परमभाग्य आहे. आणि म्हणून या जगदंबेने आधी ओळख झालेली ना तिची, शंकरांचे आधी आशीर्वाद दिलेला आहे, त्याने आधी खातं उघडलेलं आहे तिथे, म्हणूनच आत्ता आशीर्वाद प्राप्त होते. आणि मग ती म्हणते की तू बरोबर ओळखलंस म्हणे, पण माझं शंकर ऐकेल हे तू कसं काय निश्चित केलंस? तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी बरेच वेळेला विष्णूंना असं बघितलेलं आहे की ते ध्यानस्थ असतात, एकाग्र चित्त होतात, मी त्यांच्या पाय चिपत असते, ते काही बोलत नाही आणि तोंडाली कधी पुटपुटत असतात असं बरेच वेळा दिसलं. एक 2-4 वेळेला मी पाहिलं तर त्यांना विचारलं की तुम्ही असं डोळे तुटून पुटपुटता काय करता, तुम्ही कुणा चर्चा करता? ते म्हणाले विष्णू मला असं सांगतायत, माझे पतीदेव मला असं सांगतायत की ते ध्यानामध्ये होते आणि तुम्ही कोणाचं नाव घेताय हा माझा प्रश्न ऐकल्यानंतर ते म्हणाले अगं मी तू पाय चेपत असताना डोळे मिटून शिवशंकरांचं ध्यान करत असत आणि काय म्हणत असतो मी, नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय म्हणत असत. आणि त्यामुळे विष्णूंनी उत्तर दिलं की मी या शंकरांचं ध्यान करतो आणि आशुतोष महेश्वराचं ध्यान करतो आणि नमशिवाय नमशिवाय या मंत्राचा जप करतो कारण तोच माझा प्राण सखा आहे. विष्णू म्हणतात शंकर हाच हेच माझा प्राण सखा आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेव की माझ्यामध्ये आणि शंकरांमध्ये कधीही भेद करू नका. पण नंतरच्या काळामध्ये भेद झाला नाही का? मी बाबा सांगितलं आपल्याला किती भेद झाला आणि हा भेद मिटवण्याकरता शंकराचार्यांना पंचायतन पूजा द्यावी लागली आपल्याला. म्हणून आपल्याकडे एक वैकुंठ चतुर्दशी नावाचं एक व्रत आहे, त्या दिवशी दोघांची एकत्र पूजा केली जाते. आदल्या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णूंची पूजा आणि दिवस उजाडल्यानंतर शंकरांची पूजा करतात. अहो शिवरात्र जरी झाली ना तरी शिवरात्रीला रात्रभर याम पूजा करतात शंकरांची, पण शिवरात्रीचं पारण करताना विष्णूंना तुळस वाहून विष्णूंची पूजा केल्याशिवाय शिवरात्री व्रत संपत नाही. शास्त्र शुद्ध जर काय करायचं म्हणतं, लोकांना हे माहीत नाही म्हणून लोक करत नाही. तर तुम्ही म्हणाले तुम्ही कसं
लोकांना काही माहीत नाही, ऐकलं पाहिजे, कुठेतरी बसलं पाहिजे, शिकून घेतलं पाहिजे की आम्ही शिवरात्रीचा उपवास केलाय तर दुसऱ्या दिवशी आम्ही विष्णूंची पूजा केली पाहिजे, विष्णू सर्वांना म्हटलं पाहिजे, विष्णूंना तुळस वाहिली पाहिजे आणि आपला उपवास सोडला पाहिजे असं सांगितलंय बरं. इतकंच नव्हे, शिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता शंकरांना तुळस स्वामी म्हणून सांगितलेलं आहे. आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता मध्यरात्री विष्णूंना बेलबावा म्हणून सांगितलं. कशाकरता आम्ही म्हणतोय, आम्ही वैष्णव तुम्ही शैव, आम्ही शैव वैष्णव शैव वैष्णव. एकदा एकाला सांगितलं की एकजण शिंप्याकडे गेला आणि शिंप्याकडे गेल्यानंतर तो काही 2 मिनिटं बोललाच नाही तिथे, कारण हे कापड घ्या आणि मला शर्ट शिवून द्या. तर शिवून द्या म्हटलं की शिव नाव तोंडामध्ये येत, तो होता वैष्णव, तो म्हणाला हे कसं काय आता व्हायचं, कारण मी जर का त्याला कापड दिलं सांगितलं हे मला तुम्ही शिवून द्या तर शिव नाव येत आहे तोंडामध्ये, पाप पाप पाहो पाप, शिव नाव घ्यायचं नाही. त्यामुळे मग त्याने काय केलं, हे कापड घ्या आणि हा शर्ट मला, या कापडाचा शर्ट तुम्ही वैष्णवून द्या, शिवून द्या नाही वैष्णवून द्या असं हे. पण आमच्या यांनी फार छान सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्याच्या 2 ओळी म्हणतो म्हणजे तुम्हाला त्या अभंग अभंगाच्या द्वारे लक्षात येईल. तुकाराम महाराज म्हणतात त्या दोघांमध्ये भेद मानू नका, लक्ष्मी पण म्हणते हे दोघ जण भेद नाही आहेत, विष्णू पण म्हणतात आम्ही दोघ जण वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. आणि म्हणूनच जो कोणी नारायण असं म्हणतात, जो कोणी माझा भक्त त्या शिवांचा द्वेष करेल ना तर त्याला माझी भक्ती सुद्धा कधी फलद्रूप होणार नाही. आणि जर का त्या शिवांचा द्वेष केला तर लक्षात ठेव, माझी कितीही तरी भक्ती करू दे शेवटी तो नरकातच जाईल. द्वेष करू नका. आपण तुम्हाला तो काही उपासना करायची, त्यांची उपासना कर. पण याचा अर्थ मी ज्या जी उपासना करतो तोच श्रेष्ठ नाही म्हणायचं, सगळे श्रेष्ठ आहे. कारण या सगळ्या देवांना चालवणारे कोण श्रेष्ठ आहे, जगदंबा. म्हणून हे सगळं तू जाणतेस, म्हणूनच म्हणे तू माझ्याकडे आली आणि म्हणून या दोघांमध्ये भेद मानायचा नाही. अतिशय सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलाय, त्रिशूळावरी. तुकाराम महाराज म्हणतात त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. विष्णू क्षेत्र चक्र, इकडे काय त्रिशूळ, चक्रावरी पंढरी. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोघे सारिके सारिके दोघे. Thank you.
एकाही दाम्पत्याची पूजा विवाह संस्कारामध्ये नाही बरं आपल्या, पण शिव आणि पार्वतीची पूजा आहे विवाह संस्कारामध्ये. का? बाकीचे काय दाम्पत्य नाही, पण एक रूप अर्धारी नटेश्वर की ज्यांचं लग्न झाल्यानंतर अर्धे शंकर आणि अर्धी पार्वती एक रूप होऊन जातात. आपण शंकराची पिंडी सुद्धा बघतो ती खालची पार्वती आहे आणि मध्ये शाळुंका ते शिव आहे. दोघांचं नैकत्र दर्शन घ्यायला लागतं आपल्याला. विष्णूंचं दर्शन घ्या, लक्ष्मी वेगळी आहे, विष्णू वेगळे आहे, एक रूप कुठे आहे? आम्हाला संसार कसा करायचा आहे, आम्हाला दाम्पत्य जीवन असं पाहिजे तर त्यांना बसलं पाहिजे. म्हणून एक आपला संसार धन्य व्हावा म्हणून पुन्हा एकदा मी जाहिरात करतोय असं मात्र कृपया समजू नका. एक उमा महेश्वर स्तोत्र म्हणून मी माझ्या युट्यूब चॅनलवर ठेवलेला आहे आणि अर्ध नारी नटेश्वर असं स्तोत्र आहे. ज्यांना असं वाटतं की आपल्या नवऱ्याचं आणि आपलं पटक मी भांडण होता कटकट कलहासारखा चालू आहे, अशा दाम्पत्यांनी हे स्तोत्र होऊच राहणार अतिशय संसार. कारण त्याच्यामध्ये काय बघा, त्या स्तोत्रात एक तुम्हाला श्लोक म्हणून दाखवतो, नम शिवा भ्याम. भ्याम जिथे आलं ना तिथे दोघ जण द्वितीया. नम शिवा भ्याम नव यौवनाभ्याम परस्पराश्लिष्ट वपुर्धराभ्याम नगेन्द्र कन्या कृषके नमो नम शंकर पार्वती स्तोत्र. आणि चांपे गौरा पाच सहा श्लोकांचं आहे. दोन्ही स्तोत्र शंकराचार्यांनी केलेली आहेत आणि दोन्ही स्तोत्रांचा फल सौभाग्य भुंगते असं दिलेलं आहे. तुम्हाला संसारिक सुख सौभाग्य सुख या स्तोत्रांनी प्राप्त करू. लक्ष्मी पाहिजे जटाकटाल हे स्तोत्र म्हणत नाही, जटाकटाल संभ्रम हे स्तोत्र म्हणा. लक्ष्मी प्राप्त होईल प्रदोषाच्या वेळेला माणसं त्याकडे काही लक्ष्मी टिकत आपल्या घरामध्ये म्हणा. तुम्ही रावण करतो तांडव स्तोत्र लक्ष्मीला स्थिर करणार ते स्तोत्र, पण ते कसं म्हटलं पाहिजे दाखवेल कधीतरी म्हणून आता विषय पुढे जातो. तर या एकमेव नावाने तो प्रसिद्ध होईल आणि मग पुढे एक दूत त्या शंकरांनी आपल्या वैकुंठामध्ये पाठवला, तो दूत गेला. विष्णूचे दोन दूत आहेत बरं का, एकाचं नाव आहे जय, दुसऱ्याचं नाव विजय. तर त्या जयाकडे मनुष्य दूत पाठवला शिवांनी आपला एक शिवगण आणि तो गेला वार्ता घेऊन. शंकर गेले नाही बरं, किंवा विष्णूंना मेसेज टाकला नाही किंवा विष्णूंना फोन नाही केला, हॅलो आणि ती लक्ष्मी वार बघती तुझी बा, फोन बिन काही नाही, मेसेज नाही, काही नाही काही नाही, डायरेक्ट एक दूत पाठवून दिला. तो दूत त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी निरोप सांगितला. शंकरांनी सांगितलं शाप बिन सगळं सोडून दे, बायको वाट बघते खाली जा पृथ्वीवर आणि तिचं काम पूर्ण कर, माझी आज्ञा आहे जा. दूताबरोबर निरोप पाठवला विष्णू पार कमी शेषावर उठूनच उभे राहिले. महाराज जातो नवा पार्वती वगैरे हर हर महादेव आणि विष्णू निघाले तिकडनं आणि विष्णू आले पृथ्वीवर. आता ही घोडी होते घोडीचा जन्म म्हणजे स्त्री रूपातली घोडी आणि मग आता विष्णू जेव्हा वैकुंठात खाली आले ते येता येताच घोड्याचं रूपच घेऊन राहिलं. ते घोडा ही घोडी असं ते दाम्पत्य आणि दोघे पांढरे शुक्र रंगाचे हो स्वच्छ सुंदराचा कचरा चढावा. फार घोडा मला आवडतो कारण का सगळं हॉर्स पॉवर त्याच्यावर अवलंबून आहे. सगळं इंजिन म्हणतात ना हॉर्स पॉवर, घोडा एक शक्ती आहे म्हणतात काहीच नाही. इंजिन सुद्धा ते चालतात किती हॉर्स पॉवरचा विचार करतो, शक्तिमान घोडाच आहे ना आणि पूर्ण पुरुष आहे तर घोडा. बाकीचे पूर्ण पुरुष नाही, पूर्ण पुरुष फक्त घोडा आहे. तर त्यामुळे ते आले खाली आणि मग त्या वैकुंठामध्ये ती त्या पृथ्वी तलावरती त्या सरोवराच्या त्या जंगलामध्ये ते राहिले आणि जंगलामध्ये राहिल्यानंतर त्या अवतारामध्येच त्या दोघांचा एक सुंदर मुलगा झाला. कल्पना करा तो मुलगा किती सुंदर असेल, त्याचं वर्णन करणं आवश्यक आहे का? लक्ष्मी आणि नारायणाचा पुत्र म्हणजे कसा असेल, किती सुंदर बाळ असेल, तसा मुलगा झाला. आणि मुलगा झाल्याबरोबर ते म्हणले आता शाप संपलेला आहे, सोड आता ते घोडी चलू. हो लक्ष्मी मी नारायण होतो चल जाऊ आता वेगुंठ, गरुडा चाललंय म्हणजे गायचं
अहो ती म्हणली या मुलाचं काय करायचं, त्याला कसं सोडून येईल, तुम्ही एकदा म्हणे सोडून, मी आई आहे त्याची, मला नाही असं मूल टाकून द्या. ते म्हणतात तुला फक्त जन्म देण्याचं काम होतं, त्याचं बाकीची गोष्ट सांभाळायचं माझं काम, त्याच्यासाठी माझा भक्त ठेवला आहे मी, उर्वसू नावाचा राजा, त्याला हा मुलगा द्यायचा आहे आपल्याला, तो सांभाळणार आहे का, तुला तो वैकुंठात का वैकुंठ, तुझाच माय होऊन या शापापुरतच तुला जन्म देण्याकरताच तुला इथे ठेवलं होतं, कारण त्यांनी तपश्चर्य केली म्हणून तुला इथे यावं लागलं. हे सगळं तुला अंतर्गत काही माहित नाही, मी सांगतो एवढं कर म्हणे, ठेव इथे तू मुलाला, तिथे म्हणजे काय तुम्ही ठेवला तो मुलगा तिथे. इकडे तुर्वसू नावाचा एक राजा तपश्चर्या करत होता, आणि तुर्वसू तपश्चर्या करत होता, बरेच वर्ष तपश्चर्या करतो, बरेच वर्ष चंपकारण्यामध्ये तपश्चर्या करतोय, आणि मग तो तपश्चर्या करता करता मध्ये कुठेतरी त्या मुलाला तिथे मोकळा त्या जमीनवरती पडलेला तो म्हणून इंद्रानी पण नेला होता, इंद्र होते, पण त्याला ब्रह्मदेवाने सांगितलं हे बाबा त्या मुलाला हात नको, त्या नारायणांचं आहे, ठेवून त्या बाबा जमिनीवर, ते परत रागवतील, त्यांनी विशिष्ट कारण कारणाकरता त्याला जन्माला घातलेलं आहे, परत ठेवून येतील, हा इंद्र स्वर्गात मला तुम्ही मुलाला. आणि इकडे तुर्वसू नावाचा हा याला मुलगा जर का दिसला नाही तर तो निराश होईल, आणि म्हणून तुर्वसूला काही कार्य पार पाडायचंय पुढे, त्याच्यात त्याला या मुलाची आवश्यकता आहे, कारण दैत्य असे निर्माण झालेले होते की त्या दैत्यांचा नाश या मुला करवी व्हायचा होता, हे भाकीत होत, त्यामुळे तो मुलगा त्या तुर्वसूला मिळणं अत्यंत गरजेचं होत, आणि म्हणून या तुर्वसूला मुलगा दिसला नाही तर तो वेडा होईल म्हणून तो मुलगा तिथे घेऊन ठेवण्यात आला. आणि नंतर राजाने नेल्यानंतर हा मुलगा एक वीर नावाने प्रसिद्ध झाला, लक्षात ठेवा एक वीर, एक अक्षर जर का कोणाचा आला तर घराला नाव छान आहे एक वीर, चार अक्षरात ना एक वीर. तर तिकडे विष्णू दिव्य विमानामधून तुर्वशी प्रशासन प्रकट झाले, विष्णू आले आकाशातनं, आणि हा जो तुर्वसू तपश्चर्या करत होता तिथे येऊन पोहोचले. श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन Thank you.
मागच्या अभिषेक केला, तो राज्यावर बसला आणि एक त्या ठिकाणी घटना अशी घडली की त्या ठिकाणी एक बली त्याच्या एक नावाची एक रैफ नावाच्या राजाची एक मुलगी होती. एक बली वर त्याच्या मुलीचं नाव एक बली, याचं नाव काय एक वीर आणि याचं नाव एका बली असं नाव. म्हणजे या दोघांचे 36 गुण जपले की नाही अक्षरावरून एक वीर एका बली. तर हे ही मुलगी तिथे रैफ नावाची मुलगी जन्माला आलेली होती आणि ती काही क्रीडा तिच्या मैत्रिणींबरोबर करत असताना खेळत असताना काही बागेमध्ये तरुण होती मुलगी सुंदर होती दिसायला त्या मुलीला काल केतू नावाचा राक्षस उचलून घेऊन गेला त्याच्या खाली पाकाळ्या लोकांमध्ये आणि त्याने तिथे तिला दाबून ठेवलं आणि म्हणायला लागला तुला माझ्याशी लग्न करावं लागेल म्हणून. आणि इकडे तुला संभाळणारी एक तिची मैत्रीण होती अत्यंत जवळची, ती गंगेच्या किनारी रडत बसलेली होती आणि नेमका हा हयहय वंशातला एक वीर विष्णून बसून झालेला हा युवराज तिथे गेलो पोहोचला आणि त्याने बघितलं की कुठली तरी मुलगी रडते. त्याने विचारलं काय तुला दुःख आहे, तेव्हा तिने सगळी ही हकीकत सांगितली की माझी मैत्रीण एकावली तिला या केतू नावाच्या राक्षसाने पळवलेला आहे आणि म्हणून तिला मला सोडवता येत नाहीये. पण म्हणे घटना अशी घडली की जेव्हा मला पण त्यांनी नेलं होतं त्या राक्षसाने, मग हा एकवीर विचारतो की तुला पण नेलं होतं तू सुटली कशी त्याच्याकडनं, ही तिथे अडकली मग तू कशी काय सुटली त्याच्या याच्यातनं. तर ती म्हणाली मी सुटले याचं कारण जगदंबा, तिच्यामुळे मी सुटले. तो म्हणाला जगदंबा म्हणजे कशी काय सुटली तिच्यामुळे. ती म्हणाले अहो त्याचं असं झालं की मी जेव्हा लहान होते त्यावेळेला आमच्या घरी एक ऋषी येत असत, ब्राह्मण येत असत आणि त्यांनी मला लहानपणे एक मंत्र शिकवला होता. तो मंत्र मला तिथे त्या केतूच्या तुरुंगामध्ये गेल्यानंतर काल केतू नावाच्या राक्षसाने जेव्हा आम्हाला दोघींना पकडलं त्यावेळेला आम्हाला दोघींना बंदी शाळेत त्यांनी टाकलेलं होतं आणि त्यावेळेला मला त्या लहानपणी शिकवलेल्या मंत्राची आठवण झाली, जगदंबेच्या मंत्राची आठवण झाली आणि म्हणून मी तो मंत्र तिथे जपायला सुरुवात केली. आणि मंत्र जपायला सुरुवात केल्यानंतर काल रात्री म्हणे स्वप्न म्हटलं आणि ती जगदंबा माझ्या स्वप्नामध्ये आली आणि तिने सांगितलं की तू चिंता करू नकोस, तिला सोडवण्याकरता मी व्यवस्था केलेली आहे. एक वीर नावाचा माझा पुत्र वरती तुझी वाट बघतोय, जा तिथे गंगा केल्याने त्याला घेऊन येते, तो बरोबर याच्याशी युद्ध करेल आणि तुझ्या मैत्रिणीला सोडवेल. हे मला काल तिने स्वप्नामध्ये सांगितलं आणि अचानक त्या कोणालाही कळलं नाही मी तिथून कशी बाहेर पडले आणि इथे येऊन पोहोचले आणि आपली गाठ पडली. तिने तेच सांगितलं होती तुमचं नाव एकवीर का, तोंडा मीच एकवीर राजा म्हणजे बरोबर जुळलं म्हणजे काल तरी एकवीरच सांगितलं होतं तेच तुम्ही चला माझ्याकडे. आणि म्हणून ती मैत्रीण हा एकवीर राजा त्या काल केतू शिवापुढे युद्ध करतो आणि त्या युद्धामध्ये त्या युद्धात त्या एका बली नावाच्या मुलीला सोडवतो. पुन्हा नाव ठेवायला लक्षात ठेवा एकावली एक वीर असं. तर ए अक्षर आलं तर कुठलं नाव ठेवावं असं प्रश्न पडतो ना, ती दोन नाव येतो. तर तिला सोडून आणलं, मग त्या दोघांना राजा समोर आणण्यात आलं आणि राजालाही अत्यंत आनंद झाला. आणि मग एक वीर प्रत्यक्ष लक्ष्मीचा पुत्र आणि ही जगदंबेची लक्ष्मीचीच उपासक या दोघांचं लग्न झालं, विवाह झाला. यांच्यापासून जो पुढे वंश निर्माण झाला तो घोड्याच्या रूपामध्ये असल्यानंतर त्याच्यापासून हा वंश सुरू झाला. म्हणून या सगळ्या वंशाला म्हणतात हय हय असं म्हणतात. आणि यांच्यापासून पुढे एका मुलीच्या पोटी कृतवीर्य नावाचा मुलगा झाला, त्याचा कार्तवीर्य नावाचा मुलगा झाला आणि अशा पद्धतीने तो हयहय नावाचा वंश आपल्याकडे चालू झाला. म्हणून यज्ञामध्ये हयहयाचं पूजन करतात. गोष्ट सगळ्या जगदंबेनी जगदंबेची लीला कशी आहे आणि ती कसं काम करते याच्याविषयीची ही गोष्ट आहे. आता आपल्याला शताक्षीला आणावं लागेल म्हणजे शाकंभरी. शाकंभरी देवी जी आहे ती अनेक लोकांची कुलदेवी आहे, पण ती निर्माण कशी झाली याची एक महत्वाची गोष्ट या देवी भागवतामध्ये येते. एकंदरीत या भागवतामध्ये याच वेळेला देवीचे दोन अवतार सांगितलेले, एकाच वेळेला दोन अवतारांची कथा एकाच अध्यायामध्ये सांगितलेली आहे. त्यापैकी एक दुर्गा आणि दुसरी शताक्षी म्हणजे शाकंभरी.
एकाच वेळेला एकाच अध्यायामध्ये दोघींच्या कथा सांगितलेल्या आहेत. या शताक्षीचं वैशिष्ट्य असं आहे किंवा या शाकंभरीचं वैशिष्ट्य आहे, कोणाची ती उपास्य देवता आहे, कोणाची ती कुळदेवता आहे किंवा कोणाची उपास्य देवता आहे असं जर का तुम्ही म्हणाल तर राजा हरिश्चंद्राची ही उपास्य देवता आहे. राजा हरिश्चंद्राचं पण चरित्र येणार आहे. तर त्याची ही उपास्य देवता आहे आणि म्हणून ही कशी निर्माण झाली किंवा कसा तिने अवतार घेतला याविषयी महर्षी व्यास सांगतात. एकेकाळी या पृथ्वी तलावरती एक राक्षस होता, त्याचं नाव काय? दुर्गम असं त्या राक्षसाचं नाव. दुर्ग वस्तुत दुर्ग कोणाला म्हणतात? किल्ल्याला दुर्ग म्हणतात. विजय दुर्ग दुर्ग म्हणजे किल्ला, पण एका अर्थाने दुर्ग म्हणजे बांधलेला किल्ला. म्हणजे आपला शर्मरवाडा दुर्ग आहे का किल्ला आहे किंवा सिंहगड दुर्ग आहे किल्ला आहे. दुर्ग म्हणजे बांधलेला, पण आपलं शरीर पण दुर्ग आहे बरं का. आपलं शरीर पण पंचमहाभूत पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हा एक मोठा दुर्ग आहे ना, किल्लाचा हा एक मोठा. तर असा दुर्गम नावाचा एक क्रूर नावाचा महादैत्य होता आणि हा कोणाच्या कुळातला होता? तर हिरण्याक्षाच्या कुळामध्ये हा जन्माला आलेला होता. या दानवाने असा एक विचार केला की हे सगळे जे पृथ्वीवरचे जे मानव आहेत ना ते फार सामर्थ्यवान आहेत. त्या सामर्थ्यवान ते सगळे जण कारण यांच्याकडे वेद मंत्र आहेत म्हणून हे सामर्थ्यवान. आता मी म्हणे आता अशी तपश्चर्या करतो की हे सगळे वेदच या सगळ्यांकडनं काढून घेतो मग बघू काय आणि झालं. तो गेला हिमालयामध्ये आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली कारण ब्रह्मदेव हे चारही वेदांचे प्रणेते आहेत म्हणून ब्रह्मदेवांना त्यांनी प्रसन्न केलं. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाला अरे काय पाहिजे बाबा तुला. तो म्हणाला की मला काही नकोय, या सगळ्या समाजामध्ये जे काही वेद मंत्र आहेत ज्या वेद मंत्रांनी पाहिजे ते मिळवणारे ही लोक समर्थ आहेत आणि ज्या वेद मंत्रांच्या आधीन सगळ्या देवता आहेत ते मंत्रच मला पाहिजे. या जगामध्ये लक्षात ठेवा सगळ्या देवता मंत्राधीन आहेत बरं का. मंत्राशिवाय कोणतीच देवता नाही आणि मंत्र हे मनापेक्षा वेगवान आहेत परवा मी तुम्हाला सांगितलं. आणि जेव्हा तुम्ही एखादा मंत्र म्हणता तेव्हा त्या मंत्राने ती देवता मनापेक्षाही वेगाने तिथे प्रकट होते. उदाहरणार्थ समजा आम्हाला इथून चंद्रावरती जायचं तर कितीही भारी 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 जरी यान आपण घेतलं तरी जायला काही वेळ लागेल ना तिथे पोहोचायला. पण चंद्राचा जर का आपण मंत्र म्हटला तर चंद्र म्हणजे तो गोल गोळा नव्हे, त्याच्या मागे असलेली चंद्र देवता ती देवता त्या मंत्रांनी क्षणार भाग आपल्यापर्यंत येते. म्हणून गतिशंक तुषारावम शिरो दार्णव संभवम नमामि शशिनम सोमम शंभोर मुकुट भूषणम. एक चंद्राचा मंत्र म्हटला की चंद्र आलाच तिथे. आणि म्हणून चंद्र कोणताही मंत्र जरी आपण म्हटला तरी देवता ज्या देवतेचा मंत्र असेल त्या देवतेला तिथे यावंच लागतं. कारण मंत्र म्हणजे त्या देवतांना मारलेली हाक आहे, त्या देवतांना मारलेली साद आहे. आपण तो मंत्र म्हटला की ते देवता येतेच येते. म्हणून सगळ्या देवतांना आपण मंत्रांनी जी हे करतो की ते प्रसन्न करतो की नाही. कुठलाही देव घ्याव सगळ्यांना मंत्र आहे, कोणाला मंत्र नाही तसं नाही. कारण सगळ्या देवता मंत्रांनीच तर मानल्या गेलेल्या आहेत ना. आणि म्हणून असे जर का मंत्र आपल्याला मिळाले म्हणजे एका अर्थाने होईल काय, ह्या सगळ्या देवता पण माझ्या स्वाधीन होतील ना. म्हणून याने मंत्र मागितले सगळे. ब्रह्मदेवा तुम्ही आता असं करा हे सगळे मंत्र माझ्या स्वाधीन करून टाका म्हणजे सगळं ब्रह्मांडच माझ्याकडे. कारण वेदो किलो धर्म मूलम, वेद सगळ्यांचं मूळ आहे आणि तेच यांनी मागितले. ब्रह्मदेव म्हणाले आता तू तपश्चर्या केलीस तर काही हरकत नाही, म्हणजे सगळे वेद तुझ्या स्वाधीन. ब्रह्मदेवांनी आशीर्वाद दिला तुला पाहिजे तसंच होईल म्हणलं, काय काळजी करू नको. आणि म्हणून जे सर्व वेद मंत्र आहेत ते वेद मंत्र सगळ्यांकडनं निघाले 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 आणि या राक्षसाच्या ताब्यात दुर्गम नावाच्या या दैत्याच्या ताब्यात हे सगळे वेद जाऊन पोहोचले. आणि झालं एकदा सगळीकडे ते मंत्र मुक्त झाले. कोणालाच कुठलाच मंत्र आठवेना, गणपतीची पूजा करायची गणपतीचा मंत्र कुठे आहे?
देवीची पूजा करायची, देवीचं मंत्र कुठं आहे? ते कामेश्वरी जगन्माता काही आठवेना, मंत्रच आठवेना, कुठल्याच देवीचा मंत्रच आठवेना कोणाला? मग पूजा कशी करायची? सगळं चिंता आणि देवच नाही, देवांची पूजा ते हवन कसं करायचं? मंत्र नाही तर हवन कसं करायचं? बरं मंत्र नाही तर श्राद्ध कसं करायचं? सगळ्याच गोष्टी या पृथ्वी तलावाच्या हळूहळू बंद झाल्या. आणि मग मात्र सर्व मंत्र ज्यांच्या अधीन आहेत असे वेद मूर्ती ब्राह्मण सगळे हे सगळे एकत्र झाले आणि यांनी ठरवलं की आता आपण हे मंत्र परत मिळवायचं या दैत्याकडनं. कसं मिळवणार आपण? तो कुठे गेला होता? हिमालयाचा पैसा. आपण हिमालयाचं म्हणून हे सगळे निघाले. त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली, आम्ही कोणाची उपासना करायची? तर आम्ही कोणाची उपासना करायची? आणि म्हणून या सगळ्या ब्राह्मणांनी काय केलं, या हिमालयामध्ये जाऊन शिवा नावाच्या देवीची उपासना केली. शिवा म्हणजे कोण? पार्वती, जगदंबा, शिवा. शिवांची पत्नी ती, त्यामुळे तिचं नाव शिवा पडलं. जसं शांभवी आहे तसं शिवा हे सुद्धा पार्वतीचं नाव आहे, कारण ती पार्वती जगज्जननी आहे. आणि त्यामुळे त्या शिवा नावाच्या देवीची त्यांनी आराधना सुरुवात केली आणि तिची स्तुती करायला पण सुरुवात केली. सारे
तर हे सगळं तिने दाखवलं आणि त्याच्यानंतर असं सांगतात की त्या सगळी उपासना करणं हे ब्राह्मण मंडळी तिकडे गेले, मंत्रही संपले आणि परिणामी या सगळ्या भूमीवरचे यज्ञ संपले. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेला होम हवन बंद होतात, होम हवन करणं थांबतं, यज्ञ थांबतात, त्यावेळेला पाऊसही थांबतो. लक्षात ठेवा, कारण गीतेमध्ये काय सांगितलंय, यज्ञात भवती पर्जन्या. जर यज्ञ केले तर पाऊस पडेल, पर्जन्यात अन्न संभवात, अन्न उत्पन्न होईल, अन्न उत्पन्न झालं तर अन्नात भवती भूतानी. ही सगळी सायकल आहे बघा, साखळी आहे. आणि भूतानी जन्मानंतर त्यांनी पुन्हा यज्ञ केला पाहिजे, म्हणजे पुन्हा साखळी चालू लागतो. त्यांनी यज्ञ नाही केलं मग सगळं बंद होतं. असं हे सगळं बंद पडलं, सगळीकडे दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही बरेच वर्ष, आणि त्यामुळे सगळीकडे दुष्काळ दुष्काळ झालेला होता. पहिलं काम या जगदंबेने काय केलं, भाज्या बिजा सगळ्या तिने आणल्या होत्या, ताज्या गव्हाण्या मस्त हातामध्ये रचलेल्या होत्या. पहिले तिने डोळे मोठे केले, शताक्षी असं तिचं नाव, आणि मोठे डोळे केले आणि तिच्या डोळ्यामधून असंख्य असं थंडगार वारे वाहताची काय असं त्या हे झालं. आणि त्यानंतर तिची तिने डोळे मोठे केल्यानंतर दोन 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 पहिली या पृथ्वीतलावरती दृष्टी झाली. जेव्हा पाणी पडलं पृथ्वीवरती, आपोआप अंकुर फुटायला लागले, भाज्या उगवायला लागल्या, कंदमुळं उगवायला लागली, शेत उगवायला लागलं, पाणीच नव्हतं, इतकं बीज होतं पण पाणी नाही म्हणून आलं. म्हणून शताक्षीने पहिलं, आप लक्षात घ्या तुम्ही, तुम्ही म्हणाल शताक्षीने आल्यानंतर पहिल्यांदा पाणीच का दिलं, ती अन्न घेऊन आली ते का नाही दिलं, फळ बाबा हे प्रसन्न झाले, तिने पाणी का आधी दिलं. याचं कारण असं आहे की लक्षात घ्या, अन्न पाणी असं आपण म्हणतो ना, एक वेळ समजा जर का आपल्याला अन्न दोन दिवस तीन दिवस नाही मिळालं ना तरी चालेल, पण आम्हाला पाणी जरी मिळालं ना तरी सुद्धा आपला दिवस चालेल. म्हणून अन्नापेक्षा मोठं आहे पाणी. अन्न नाही मिळालं तरी चालेल, प्यायला पाणी द्यावं चांगलं नाही का प्यायला. तर ते पाणी म्हणून त्यांनी पहिल्यांदा वृष्टी केली आणि आकाशातून पडणारा पाऊस म्हणजे भगवंताचा आशीर्वादच आहे लक्षात. आणि तो पहिल्यांदा आशीर्वाद या जगताला दिला आणि मग सगळ्यांनी असं सांगितलं, सगळी झाडं हिरवीगार झाली, सगळीकडे हिरवे हिरवे गवत उगवलं पर्वतांवरती, सगळ्या सगळे पर्वत अगदी हिरवी शाल घातल्यासारखे दिसायला लागले. आणि मग अत्यंत गिरीकंदरामध्ये लपून बसलेले सगळे देवही पटापटा बाहेर आले. अरे आले बाबा, शतात कोणीतरी देवी आली, त्यामुळे तेही लपलेले सगळे बाहेर आले. सगळ्यांनी म्हणून या देवीची स्तुती गायला आरंभ केला आणि ती स्तुती गायल्यानंतर स्तुती केल्यानंतर सगळ्यांनी तिचं नाव ठेवलं शताक्षी शाकंभरी असं तिचं नाव ठेवलं. शाक म्हणजे भाजा, म्हणजे काय झालं की ती तिने अवतार घेतल्याबरोबर सगळं भाज्या फळ फुळ या सगळ्यांनी समृद्ध झाला ना पृथ्वी, आणि त्यामुळे जरूर काही शाक म्हणजे भाज्या किंवा निसर्गातली फुळं फुलं फळं आणि अंबर या शब्दाचा अर्थ वस्त्र, ज्या देवीनी प्रत्यक्ष या सगळ्या भाज्या फळा 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 फुलांचं अंबर म्हणजे वस्त्र धारण केलेलं आहे, अशी शाकंभरी शाकंभरी असं आपण म्हणतो ना, दिगंबरा दिगंबरा, दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, दिक म्हणजे दिशांचं वस्त्र ज्यांनी परिधान केलेले ते दिगंबर. पीतांबर म्हणजे अंबर म्हणजे वस्त्र, पीत म्हणजे पिवळं, ज्याने पिवळं वस्त्र नेसलेलं आहे ते पीताला म्हणतात पीतांबर. आपण मागताला दुकानामध्ये गेलो की लोकांचा ना पिवळा पीतांबर द्या, म्हणजे पिवळा दबर होतं ना ते, पीतांबर म्हणजे पिवळं वस्त्र, पिवळा पीतांबर म्हणजे दोनदा पिवळा पिवळा होतो असं नाही. तर अंबर या शब्दाचा अर्थ वस्त्र. आणि मग देवांनी स्तुती केली या शाकंभरीची आणि मग या देवीनी काय केलं, पुढे देवीनी भाज्या कंदमुळं आणि फळं या सगळ्यांना खायला दिली. खा मुक्ता कंठाने खा, भरपूर भाज्या खा, भरपूर भाज्या खा म्हणजे डाएट करा असं नाही, भरपूर सगळं काही खा, सगळं तुमच्याकडनंच आहे, केवळ सूप राहून नका असं बरोबर का. तर त्या सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या या शाकंभरीने दिलं आणि त्याची तरतूद केली की आता मला माहितीये की आज तुम्ही जर का आता पेरणी केली तर दोन चार महिने लागणार आहेत ना तुम्हाला अन्नधान्य उगवायला, तिथपर्यंत तुम्ही काय खाणार,
हा माझा कमांड देऊ घ्या, लागेल तेवढा याच्यात भाज्या मिळतील तुम्हाला, त्या खात राहा, चिंता करू नका, तुमचं उगवलं किंवा माझं एवढी बंद करेल. म्हणून जिथपर्यंत शेत उगवत नाही तिथपर्यंत या सगळ्या मानवांची आणि या देवांची व्यवस्था केली भोजनाची. या शाकंभरीने शाकंभरी माता की, आणि मग हे सगळं झाल्यानंतरही शाकंभरीचा एक अवतार झाला आणि हा दुर्गम नावाचा जो असुर होता, हा दुर्गम नावाचा असुर कुठेतरी लपून बसला होता या सगळ्या काळामध्ये. तो पण त्यालाही दुष्काळ होताच की तो सुद्धा या पृथ्वीतलावरती राहत होता, पण तो म्हणाला की कोणीतरी आता आपल्यापेक्षा सामर्थ्यवान इथे कोणीतरी आलेलं आहे आणि त्यांना सगळ्यांना अन्नधान्याने समृद्धी आलेली आहे, कोण आहे आपलं सामर्थ्यवान? म्हणून त्यांनी बघितलं तेव्हा ही माता दिसली, दुर्गा दिसली, आणि म्हणून तो म्हणला हिच्याशी आपण युद्ध करूया, ही बलवान नाही इथे मी बलवान आहे. आणि मग या दुर्गम नावाच्या राक्षसाशी त्या देवीचं युद्ध झालं असं वर्णन आहे. आणि मग दुर्गम हे ज्या वेळेला युद्ध झालं तेव्हा या शताक्षी नावाच्या देवीच्या शरीरामधनं, शाकंभरी देवीच्या शरीरामधनं काय काय बाहेर पडलं तर त्यांनी सांगितलं की एक एक शक्ती तिच्यामधनं प्रकट झाल्या. कुठल्या कुठली शक्ती? तुम्ही या सगळ्या शक्तींचे नावं ऐकलेले बघा. त्यातली पहिली शक्ती आहे तारा, षोडशी, त्रिपुरा भैरवी, कमला, बगलामुखी, मातंगी, त्रिपुरसुंदरी, तुळजा भवानी, अंबिका, जंबिनी, मोहिनी, छिन्नमस्ता, गुह्यकाली, अयुतभुजा, अशा 14 प्रकारच्या शक्ती तिच्या शरीरातलं बाहेर पडल्या. आणि पाठोपाठ अनेक शक्ती तिच्याकडनं बाहेर पडल्या. आणि महत्वाच्या देवी त्याच वेळेला त्या शताक्षीच्या शाकंभरीच्या शरीरातनं बाहेर पडल्या, त्या म्हणजे 64 योगिनी. तुम्ही आज 64 योगिनींचं मंदिर आहे बघ हरिद्वारला, तर हरिद्वारला 2 मंदिर आहेत, एक तर त्या 24 गायत्र्यांचं पण मंदिर आहे आणि तिकडे हिमालयामध्ये तुम्ही बघितलं तरी मला व्हॉट्सअपवरच ते फोटो आला होता त्याचा, 64 योगिनींचं मंदिर आहे. तर आपल्या इथली घटना तुम्हाला सांगतो की नरसोबाची जी वाडी आहे दत्तात्र्यांचं स्थान, तिथे श्रीमंत नरसिंह सरस्वतींच्या मनोहर पादुका तिथे महाराज ज्या वेळेला त्यांचा अवतार त्या ठिकाणी होता आणि महाराजांचा निवास त्या ठिकाणी होता. गुरुचरित्रामध्ये अशी कथा येते की समोरच्या असलेल्या कृष्णा नदीमध्ये 64 योगिनींचा आजही स्थानावर तिथे नरसोबा वाडीला तुम्ही जाऊन या, तिथे आहे 64 योगिनींचं एक छोटं देऊळ आहे तिथे. तर त्या 64 योगिनी महाराजांची सेवा करत होत्या रोज, आणि रोज त्या 64 योगिनी सेवा करण्याकरता श्रीमंत नरसिंह सरस्वती त्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये जायचंय, पात्र बाजूला व्हायचं, ते रोज खाली जायचंय आणि त्या योगिनींच्या पाताळा लोकांपर्यंत त्यांना घेऊन जायच्या, तिथे त्यांची यथासांग पूजा करायच्या. आणि मग नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांवरती येऊन आपल्या स्थानावरती अवतोपात खाली बसायचे असं गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. त्या या योगिनी बरं अत्यंत या शक्तिमान आहेत सगळ्या योगिनी. आजही असे साधक आहे की ते साधक जर का रस्त्याने चालत असतील आणि ते शक्तीचे उपासक असतील तर त्यांचं सदैव 24 तास रक्षण करायला या 64 योगिनी सूक्ष्म रूपाने त्यांच्या बरोबर चालतात. मी तुम्हाला सुदर्शन राजाची गोष्ट सांगितली होती 2-3 दिवसापूर्वी, आणि तो सुदर्शन राजा रथामध्ये बसल्यानंतर लोकांना काय भासत असे की त्याच्याबरोबर 1000 अक्षिणी सैन्य त्याच्याबरोबर चाललेलं असं त्याला भास, ते कुठलं अक्षिणी सैन्य ते सैन्य चाललेलं असतं? या 64 योगिनी आपल्या भक्ताचं रक्षण करत असतात, म्हणजेच जगदंबेच्या भक्तांचं रक्षण करत असतात. आपण जर का देवीचं नाव घेतलं, देवीची उपासना केली, देवीचं कुंकुम अर्चन केलं, देवीची पूजा केली, नवरात्र केलं, चिंता करण्याचं मुळीच कारण नाही. जगदंबेच्या 64 योगिनी या सेविका आहेत, ती फक्त सांगते याच्याकडे लक्ष कर बाबा, त्याचं लक्षण कर. आणि मग त्या 64 योगिनी सतत आपल्या बरोबर असतात, काही होणार नाही, बाल बी बाका येऊ शकतात. इतक्या प्रत्येकाच्या ना शस्त्र आहे बरं 64 योगिनीच्या, लढवय्या आहेत त्या चांगल्या. अशा त्या 64 योगिनी तिच्या शरीरात प्रगट झाल्या आणि मग या दुर्गम नावाच्या राक्षसाशी भयंकर त्यांचं युद्ध झालं. आणि या दुर्गम राक्षसाच्या राक्षसाला अर्थातच एवढ्या सगळ्या शक्ती निर्माण झाल्यानंतर काय टिकणार आहे, होतं मारलाच गेला.
आणि तो राक्षस मारला गेला आणि मारल्याबरोबर झालं काय, लीला अशी घडली की तो दुर्गानी पूर्वीच्या काळामध्ये जगदंबेची उपासना केलेली होती, त्यामुळे तो देवीचाच भक्त होता आणि त्यामुळे दुर्ग ज्या वेळेला मारला गेला त्यावेळेला दुर्गाच्या शरीरातन एक तेज निघालं, एक ज्योत निघाली त्याच्या शरीरातन आणि ती सरळ ज्योत निघाली 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 आणि सरळ देवीच्या मुखामध्ये तिच्या गुप्त झाली, म्हणजे देवीशी तो एकरूप होऊन गेला. दुर्गम नावाचा दैत्य देवीशी एकरूप झाला, त्यामुळे त्या दिवसापासून तिचं नाव पडलं दुर्गा असं नाव पडलं. या दुर्गा म्हणाने हे कोणीतरी ठेवलं नाही, तिनेच सांगितलंय मला आजपासून दुर्गा म्हणा, कारण हा माझा भक्त माझ्यात विलीन झालेला आहे, त्यामुळे आजपासून मी दुर्गा आहे. आणि हा बलाढ्य असल्यामुळे आणि लढणारा असल्यामुळे शस्त्रास्त्राने शक्तिमान असल्यामुळे ज्या ज्या वेळेला तुमच्यावर संकट येईल ना त्यावेळेला फक्त चार वेळेला म्हणा दुर्गा 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 दुर्गा. लगेच माझं दुसरं नाव आहे दुर्गा दुर्गती नाशिनी. कुठल्याही परिस्थितीत मी तुमची दुर्गती होऊ देणार नाही एवढं सामर्थ्य या दुर्गा नावाला दिलेलं आहे देवीने. म्हणून मी तुम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं की दुर्गा या नावाचा 1,25,000 जर का जप केला तर साक्षात जगदंबा तुम्हाला दर्शन देईल. कोणी असो पण नेताने करायचा 1,25,000 जप करायचा, भक्तीने करायचा की दर्शन देईल या विश्वासाने तो 1,25,000 होण्याच्या आधीच दर्शन देईल असं देवी भागवत सांगताय, माझ्या बद्दलच महर्षी व्यास सांगताय. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी स्तुती केली Thank you.
नाही तू प्रसन्न व्हा, तुला सुद्धा पाझर कुठला पडतो. त्या भावाने त्या याने आपण शरण जात नाही. काही मला दिसत नाही जगत, मला काही कळत नाही ग, मला फक्त तुझे चरण करतात, मला फक्त तुझं कमळ दिसत, मला बाकी काहीही नाही. मी आडाणी आहे, मूर्ख आहे. देवासमोर जाऊन आपल्या देवघरातल्या घरामध्ये आपल्या देवांसमोर कधी हात जोडून उभे राहून म्हणा, देवांना मला काही करत नाही, मी मूर्ख आहे, मला त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखवा. आणि आईच्या भावानी तिला शरण.